आम्ही पोहोचलोय मॅप्रो गार्डन ला. हर्ष बघ हर्ष बघ, अले आपले ते बघ ते बाबलू, अले कशावर बसलेस तू? हॉल्सवर कोण बसले? हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल. सो आज आहे 11 फेब्रुवारी, आमची ॲनिव्हर्सरी, आणि आम्ही आहोत आज महाबळेश्वरला. आणि आंघोळ वगैरे माझी झालेली आहे, एकदम मी रेडी झालोय, एकदम आरामात उठलो. आणि इकडे आमची मस्ती चालू आहे, कार्टून अजून आमचा उठलेला नाही. श्रियान, हे श्रियान कुठे आहेस तू? स्ट्रॉबेरी खायला आलास? स्ट्रॉबेरी खायला? कोण आहे इकडे? कोण बघते तुला? हा कोण आहे? हॅलो कर, हॅलो कर सगळ्यांना, हॅलो कर, हाय कर, कर 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 ला कर कर कर. आम्ही लास्ट पण आम्हाला विश कर, विश कर ऍनिव्हर्सरीच विश. हॅपी ऍनिव्हर्सरी, सेम टू यू. आणि आमचे कार्टून आंघोळ बाकी आहे, सोनूची आंघोळ बाकी आहे, आणि आमचा डॅडा रेडी झालेला आहे, आणि आमचे पिल्लू बघा मस्त मजा येते आम्हाला, मस्त मजा येते आम्हाला. इकडे बघा, इकडे बघा सोनू, हे बघ इकडे बघ, आज काय आहे, आज काय आहे हो? बोल बोल, त्याला बोलून दाखव, बोलून दाखव. नाही आम्ही थोड्या दिवसांनी बोलू. सो काही प्लॅन नाही, जाणार होतं थोड्या वेळात कुठेतरी बाहेर. सो व्लॉग बघत राहा, बोलता बोलता आम्हाला 7 वर्ष झाली, काही कळलंच नाही. आणि ह्या वर्षी खूप खूप आम्ही हॅप्पी आहोत, कारण आमच्या सोबत आमचं सोनूला आहे. सो आता मस्त रेडी होतोय आम्ही, ब्रेकफास्ट पण झालेला नाही आहे, मस्त ब्रेकफास्ट वगैरे करू आणि मग कुठेतरी जाऊ, तेव्हा आपण भेटूयात. तर फायनली आम्ही रेडी झालो तिघ पण, आणि आमचा हिरो सोना नाही चिडलाय, तो नुसता क्रँकी झालेला आहे. आता आम्ही असं आमचं तिघांचं ड्रेसिंग, नेहमी फक्त बॅग घाला, पर्स घाला, चला आता याची बॅग सोबत घ्या, याला घ्या आणि मग बाहेर पडा. पण काहीतरी लाईफ मध्ये चेंज, मेमरीज पाहिजे. आमच्या सोनूला बबडू, आता कुठे झालोय आपण निकेश? पहिला आता वाजलेले आहेत किती? एक एक तर मला वाटतं वाजून गेलेला आहे. सो आता आम्ही डायरेक्ट जेवतो आणि मग कुठे, हा आम्ही बोलतोय. आले बोल 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 सोना, बोल बोल. आम्ही मूड मध्ये नाही आहोत. सो आता आम्ही आता जेवतोय आणि मग नंतर मॅप्रो गार्डन ला चाललोय. फ्रेश क्रीम खायची आहे ना, स्ट्रॉबेरी फ्रेश क्रीम खायची आहे आम्हाला. आम्ही काल स्ट्रॉबेरी खाल्ली, आज आम्हाला क्रीम खायची आहे ना सोना? खाणार तू क्रीम? चला तुम्ही पण आमच्या सोबत. सोना किती हार्श आहेत, किती हार्श आहेत, अले बापले. थांबायचं नाही ना, येत्या वेळेस बघूयात आपण. चल हे नवीन केले थोडं आहे ना ते आतलं गार्डन. सॉरी ते बघ हॉर्स, पिल्लू ते हॉर्स बघ, हॉर्स बघ, आले आपले ते बघ, ते बघ. चला बोला 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 बोला. आम्ही एवढंच बोलणार आता. आले 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 आले, आता आम्ही चलो मॅप्रो गार्डनला. हा किती वाजले? अरे काय टाइमपास नुसता केलाय, फुल टाइमपास चालूय, फुल टाइमपास, बिलकुल टाइम असं फ्री नाहीये. काय ना काहीतरी ह्याच्याच मागे चाललंय, जेवलो तर जाऊयात तर नाही, त्याला ऐकून पुन्हा रूम वर. मग आता एवढं लेट की 3:30-4 झाले असतील, आणि आता आम्ही चाललोय मॅप्रोला, आणि मग नंतर येऊन बहुतेक हॉर्स च्या इथे थांबू, हॉर्स राईड करायला केलीच तर, कारण उन्हामध्ये आता नकोय, संध्याकाळी येत्या वेळेस थोडं ऊन कमी होईल म्हणून म्हटलं आता डायरेक्ट आपण मॅप्रोला जाऊयात. सो आता आम्ही चाललोय मॅप्रोला.
आम्ही पोहोचलोय मॅप्रो गार्डनला, पार्किंग मध्ये आलोय आणि सीट बेल्ट मध्ये आमच्या छकूला बघा आणि डॅडाची ड्युटी बघा मस्त पैकी. आता हे अशीच अजून एक दीड वर्ष अशीच आहे माझी ड्युटी. आणि आज संडे आहे आणि एवढी गर्दी आहे, एवढी गर्दी आहे, बापरे. जवळजवळ 2 किलोमीटर असेल ना हे अंतर आपण पार्क केलेलं आहे. आणि इथून मग आता पुढे चालत हे असं आमच्या सोन्याला घेऊन. हे बघ पिल्लू, हाय हाय कर, हाय काय कस राहतोय काय माहिती आहे. आता गर्दी भरपूर आहे. चल इकडे चला कोण कोण खाणार खाऊ. श्रेहान काय खायला आलो आपण? फ्रेश क्रीम, फ्रेश क्रीम खाणार आहेस तू? बोल तू. चल काय नाही, टायमावर रडायला लागला. काय काय काढला बेल्ट मधून काढला? खायच्या वेळेस नेहमी त्याची तीच नाटकी असतात. जेव्हा जेव्हा खायचं असतं तेव्हा तेव्हा तो रडतो. तिसरा माणूस पाहिजे कोणतरी. तो मॅप्रोल आलं की आम्हाला हे लागतं, सगळ्यांचंच आवडतं आहे स्ट्रॉबेरी फ्रेश क्रीम. सो आता आम्ही खाणार. सोनूचे रिॲक्शन त्याने तर मजाच केली, असं पकडून धरलेलं त्यांनी. आणि आता सँडविच पण घेतलेलं आहे, भूक लागले. सो आता आम्ही खातोय, नंतर थोडी शॉपिंग करू मॅप्रोमध्ये आणि मग बघू पुढे. सो मॅप्रोमध्ये आलोय. आमच्या पोराने काय आम्हाला खाऊन पण दिलेलं, त्याला सवयच आहे. खायला बसलो की क्या क्या करत राहतो, त्याला झोप आलेली. आणि आम्ही कधीच घेत नाही सँडविच, आणि ह्या वेळेस आम्ही सँडविच घेतला. आम्हाला संपलं नाही, टेस्ट छान होती बट आम्हाला तो संपलाच नाही. फक्त आम्हाला क्रीम तेवढी आवडते आणि क्रीम खाल्ली आम्ही. पैसे आमचे वेस्ट केले सँडविच. सँडविच एकच आम्ही पीस खाल्ला, बाकी सर्व आम्ही टाकून दिले. फ्राईज पण. आणि आतमध्ये येऊन ते सॅम्पल असतात ना प्यायला, त्याच्याने एवढा पोट पॅक झाला, एवढा फुकटचे होते. खाऊन घेतले, पिऊन घेतले पटापट पटापट. मजाच केलेली आहे. मला सध्या थंड प्यायचं नाही, त्याच्यामुळे आम्ही 1-2 फक्त प्यायले. बाकी सर्व निकेशने टेस्ट केले आणि त्याच्यामध्ये घेतले पण आम्ही, शॉपिंग पण केली. नाही असं नाही, हे एक घेतला क्रश काहीतरी बटरस्कॉचचा, देन चॉकलेट आणि खाकरा घेतला माझ्यासाठी. हे सगळं माझं खायचं आहे, फक्त निकेशसाठी एक ते क्रश बनवायचं घेतलेलं आहे. आणि खायला प्यायला पण तिथे ह्या वेळेस होतं. मागच्या वेळेस गेल्या 2 वर्षापूर्वी आम्ही आलेलो तेव्हा फक्त ओनली प्यायला द्यायचे. आणि आता सर्व चॉकलेट्स वगैरे असायचे, पण आता पण सगळं आहे. ते खाल्लं आणि ते होऊन तर काय खायला जाणार आहे थोडी ना, पण इथे सगळं प्यायलं मस्त पैकी. आणि आमच्या सोनूला झोपला आणि आम्हाला काय मजा नाही करून दिली त्यांनी. सो आलो आम्ही लगेच. आता जातोय पुढे. जमलंच तर इथे हॉर्स राईडिंगला थांबणार आहोत आम्ही. चला आता तुम्ही पण आमच्यासोबत. सो आता हॉर्स रायडिंगसाठी आलोय आम्ही, पण हॉर्स राईड नाही करणार, छोटू आहे आमचा. तर फक्त आम्ही फोटो काढायला आलो घोड्यावर मस्त पैकी.
हलू नका म्हणजे सिंगल ए पिल्लू पिल्लू ए शोनू ए आपण त्याला असं पकड बबलू अरे कशावर बसलेस तू हॉल्स वर कोण बसले किती छान बसले माझे पिल्लू ओली फोटो काढले कारण की राईट करायला छोटू आमचा नाही काढले मस्त पैकी फोटो काढले आणि मजा आली सो आज आम्ही कुठे फिरलो नाही काय नाही दरवर्षी फिरायचो मजा करायचो या वर्षी असं ह्याच्यासोबत आम्ही टाइम स्पेंड केला आमची ऍनिव्हर्सरी आजचा दिवस एकदम मस्त गेला मजा वाटली खूप दरवर्षी दोघे असतो या वर्षी तिसरा आला आमचा मस्त रिलॅक्स मध्ये होतो आज दिवस पण एकदम मस्त गेला एकदम हॅपी होतो आणि ह्याच दिवसाची आम्ही वाट बघत होतो की आम्ही तिसऱ्याला घेऊन कधी येतो इथे कधी येऊ लवकरच तो दिवस आला आणि आम्ही एवढी छोटी पण त्याला घेऊन आलो खूप मजा वाटते आम्हाला आणि सेलिब्रेशन काय नाही आहे केक कापला तर कापून आहे तर नाही पण सो आम्ही त्यात हाऊस राईड नाही केली कारण छोटू होता आमचा सो घोड्यावर बसलो मस्त फोटो काढले छान छान आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच बाकी काही जर आम्ही केलं तर उद्याच्या ब्लॉगमध्ये येईल ते सो बाय बाय एव्हरीवन व्हिडिओ आवडतो नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे क्यूटी पाहिजे पण कसे दिसतं ते पण सांगा सुख कळली कळली सुख कळली 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 ना कसे असे सूरज